रामायणामध्ये पहा ना तुम्ही, रामप्रभू शबरीच्या सांगण्यानुसार सुग्रीवाला भेटायला गेले. सुग्रीवाशी मैत्री का केली रामाने माहिती आहे तुम्हाला? सुग्रीवाशी मैत्री हनुमंतराने मध्यस्थी केली, मग मैत्री केली. आता पहा, मैत्री कोणत होती? दुःख सारखं असलं की लगेच मैत्री होती. रामप्रभू म्हणले, अरे तुझी बायको तुझ्या भावाने नेली, माझी बायको रावणाने नेली, आता आपल्या दोघांच्या बायका गेल्या आहेत, मग आपण मैत्री करू ना. झाली मैत्री म्हणजे आता एक काम करू, काय, मी तुझी बायको मिळवून देतो तुला, बालीला मारतो, बायको तुझ्या ताब्यात देतो, पण तुझी बायको मिळाल्यावर मात्र माझ्या बायकोचा शोध लावू शिंका. राम कोणाला म्हणले? सुग्रीवाला. सुग्रीवाला, हा प्रभू, हा नक्कीच. दुसऱ्या दिवशी बाली मारला. आता बाली मारायला एक तास लागतो महाराज, पण आता एवढा वेळ आपल्याकडं. बालीला मारा, तिथे एक चूक झाली बघा रामाकडून, चार, मी सांगितलं तुम्हाला चार चुका झाल्या रामाकडून. बालीला समोर समोर नाही मारलं प्रभूंनी, झाडाच्या आडून मारलं महाराज, झाडाच्या आडून. बालीने प्रश्न विचारला, देवा धर्म हे तू अवतरे हो गोसाई, मारे हो मोहे क्यो व्याध की नाही. प्रभू धर्माचा अवतार, धर्माचं रक्षण करण्याकरता जर तुम्ही अवतार घेतला असेल तर मला आधर्माने का मारलं? आता त्याला बरीच कारण आहे, त्या कारणाकडे मला जायचं नाही. प्रभूने फार छान उत्तर दिले, अनुजे बधू भगिनी सुत नारी, सुनसट कन्या समये चारी, इनको बिलो बिलोके कुदृष्टे बिलोके जोई, तासु बधे कचु पापन होई. ओके, समजा सगळी धर्म पुढे झाला. बाळीनं मारलं, दिली बायको ताब्यात. आता सुग्रीव मायाकडे लक्ष दे बर का. अहो सुग्रीवाला राज्य भेटलं, बायको भेटली, अहो चार महिने हे एक आडो झोपून राहिलं. कोण? सुग्रीव. लक्ष दिलं नाही का? स्वार्थी, विसरणं. मला एका सांगायचं, एका सांगितलं मी एवढा पसारा तुम्हाला, विसरणं हा त्रिकुणी. मग हनुमंतराय आले, मले मूर्खा उठ उठ, प्रभूचं काम कर, नाही तर तुला माहिती आहे ज्या बाले ज्या बाणाने बालीला मारलंय ना, तो बाण त्यांच्या भात्यात तसंच या, लक्ष ठेव. आणि एक सांगा महाराज, कोरोना का आला हो, कोरोना का आला? ऐका, बिल्डिंगचं काम चालू आहे, बिल्डिंगच. इंजिनियर तिसऱ्या मजल्यावर गेलाय, खाली मुकादम आहे. इंजिनियर किती मजल्यावर गेला? तिसऱ्या मजल्यावर. त्याला काही फॉल्ट दिसला मग त्याला मुकादम संघ बोलायचं आहे, पण ह्याला काय खाली आवाज जात नाही. इंजिनियर तिसऱ्या मजल्यावर आहे, मुकादम खाली, अय मुकादामा, आवाजच आहे ना. मग त्या इंजिनियरने वरून एक रुपया ठोकळा त्या डॉकेट टाकला, ठोकळा डॉकेट टाकला, ते टोक्यावर खाली पडला. तिने लईच घेतला, खिशात घातला, पण वर काय बघितलं? दुसरा ठोकळा टाकला, घेतला खिशात टाकला, आणि मग इंजिनियरने तिसऱ्या वेळेस दगड फेकला. आता 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 काय करीन देऊ, कळलं ना तुम्हाला? आता मी कोरोना का आला, पैशाचे पैसे ऊसाचे दाबून पेमेंट आलं, बघितलंच नाही. कांदा दाबून आला, बघितलंच नाही. आणि मग देवाला वाटलं आता माझ्याकडे बघायसाठी काय दी करावा. ठरा विडाला चला. पहिला अर्थ भुलणे आपल्याकडचा, आणि दुसरा अर्थ भुलणे मोहित होणे. किती मोहित झाल्या गवळणे? एक गवळण सकाळी सकाळी उठले, आंघोळ केली बरं का, आंघोळ. आता आंघोळ केली आणि आरशासमोर उभी राहिली, हातात घेतलं काजळ. काजळ काजळ कुठं लावतेत तुम्हाला माहिती? काजळ कुठं लावतेत? डोळ्याला. पण हिची अवस्था पहा, ए कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू. काजळ कुठं लावलं? कपाळाला. आणि कुंकू कुठं लावलं? हळदीने मळवट भरिले. गायक बछडा बैस को छोडा बैल का दूधन छोड रही. गायची वासरे म्हशीला सोडली, म्हशीची वासरे गाईला सोडली. सारे मरे सा निरे जा, सारे मरे मपनी पम मपनी पम मपनी सारे सा निरे सा सानी बम सानी बम रे निरे सा निरे सा निरे सा.
गाईची वास रे म्हशीला सोडली म्हशीची वास रे गाईला सोडली बैलाची धार कशी काढू रे मनमोही रे मनमोही रे मनमोही रे मनमोही रे हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे मनमोही रे मनमोही रे मनमोही रे मनमोही रे मन